भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने खारघर कार्निवल आयोजित करण्यात आला आहे। हा कार्निवल 2 ते 20 मार्च दरम्यान सुरू राहणार असून या कार्निवलचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले। भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने खारघर कार्निवल आयोजित करण्यात आला आहे। हा कार्निवल 2 ते 20 मार्च दरम्यान सुरू राहणार असून या कार्निवलचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले। यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, प्रभाग समिती असभापती समीरा कदम, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, युवा नेते समीर कदम, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, चिटणीस गीता चौधरी, मोना अडवाणी, साधना पवार, वासुदेव पाटील, विनोद ठाकूर, विपुल चोटलिया, मधुमिता जेना, आनंदा मोकाशी, कांचन कुमार बिर्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। खारघरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निलेश बाविस्करजी आणि ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांनी खारघर कार्निवल 2022 आयोजन केलेलं आहे। मी यानिमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 सालापासून जे कार्य करते त्याचं घोषवाक्य सबका साथ सबका विकास हेच ठरलेलं आहे आणि यामध्ये लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा देणं या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं पुढाकार घेतला। लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं पुढाकार घेतला। कोविडचं संकट होतं, या संकटाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता घरामध्ये न थांबता लोकांपर्यंत जाऊन लोकांना सेवा देण्यासाठी सातत्यानं पुढं राहिला आणि म्हणून आता ज्या वेळेला कोविडची परिस्थिती निवळली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोविडचे प्रतिबंधक असे 2 डोस मोफत या देशातल्या जनतेला दिले, लोकांची भीती ही निवळली, अशा वेळेला थोडा आनंद लोकांना मिळावा, परीक्षा संपल्या आहेत, बऱ्याच कालावधीनंतर लोक महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उत्सवांना सगळीकडे दर्शनासाठी मोठ्या स्वरूपामध्ये मोठ्या संख्येनं गेलेले पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं लोकांच्या मनावरचं दडपण गेलं आहे, अशा वेळेला थोडं उत्सव महोत्सव याच्याकडे लोकांचा कल असतो तो ओळखून भारतीय जनता पार्टीनं निलेश बाविस्कर यांनी, नरेश ठाकूर यांनी या उत्सवाचं आयोजन केलं आहे। माझ्या त्यांना शुभेच्छा।